अचानक पोलिसांना कळलं दूध गरम झालं आहे आणि जयदीप आपटेला अटक झाली. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 26 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता, तेव्हापासून जयदीप आपटे याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती. बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटेला कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आता यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असून जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणार, पोहे पण बनवलेले होते, चहा पण बनवलेला होता, सगळं झालं होतं. मग अचानक पोलिसांना कळलं दूध गरम झालं आहे, मग पोलीस पोहोचले आणि मग अटक करण्यात आली, असं म्हणत त्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणार आहे, पोहे पण बनलेले होते, चहा पण बनवलेला होता, सगळं झालेलं होतं आणि मग अचानक पोलिसांना कळलं की दूध गरम झालेलं आहे, मग पोलीस पोहोचले आणि मग अटक केली. काय वाटतं इतका दिवस आपटे फरार होता जामीनसाठी? सांगितलं ना माझ्या भाषेत, चहा पोहे तयार होते, तो खायला येणार होता आणि मग पोलिसांनी पकडलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या संदर्भात राजकारण सुरू आहे, त्यांची चौकशी होईल व्यवस्थित सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष. काय चौकशी करणार? आपट्याचा एक्सपिरियन्स काय, त्याची डिग्री काय, त्याला पुतळा दिला कोणी बनवायला? काय चौकशी करणार? पुतळा पडला निष्क्रिय कारभारामुळे पडला, आता कोणाची चौकशी करणार? बोलणाऱ्यांची? आमची काय चूक आहे? पुतळा आम्ही पाडला? पार महाराष्ट्राची लाज अख्ख्या देशभर मान खाली गेली, त्याच्याबद्दल बोला ना. राजकारण करतात, राजकारण करतात, राजकारण करतात, मग तुम्ही काय करता एवढं वर्ष? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.